दिवाळी तर आज आहे धनतेरस आणि कालचा जो वसू बारसचा शॉर्ट्स होता तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता तर पाहिन त्याचाही थोडासा मोठा व्हिडिओ करता आला तर करून नक्कीच टाकेन कारण की व्हिडिओ इतका मोठा केलेला नव्हता आणि मेन गोष्ट म्हणजे आवाजावरून तुम्हाला कळतच असेल की थोडीशी सर्दी आणि खोकला झालेला आहे पण दिवाळीचे दिवस असे असतात की पदर खोचून कामाला लागावंच लागतं आजारी असलं तरी आणि दिवसच असे असतात की आपण सजावटीचे किंवा नवदिव्यांचे दिवाळी असं म्हणतो त्याच्यामुळे सगळ्या घरभर दिवे लावायचे असतात आणि त्याच्यामुळे एक नवीन जोश आणि नवीन दिव्यासारखी ज्योत आपल्यामध्ये पण भेटते आणि आपण त्या उत्साहाने कामाला लागतो तर आज आहे धनतेरस आणि धनतेरसचा जो धनत्रयोदशी पण म्हणतो आपण आणि धनतेरस आमच्या खेड्याकडची भाषा आहे तर व्हिडिओ करताना मी सगळ्यात शेवटी एंट्रो केलेला आहे आणि याच्या आधी जे आहेत तर ते सगळे व्हिडिओचे शॉर्ट्स घेऊन झालेले आहेत पण मी असं करेल की मी जेव्हा आता बोलते आहे तर हा एंट्रो म्हणून टाकेल आणि याच्यानंतर मी स्वयंपाकाला लागणार आहे कारण की स्वयंपाकाला झालेला आहे वेळ जवळजवळ 8:30 झालेल्या आहेत सगळ्यांना भूक पण खूप लागलेली आहे कारण की सकाळी आम्ही एवढा प्रॉपर असा स्वयंपाक केलेला नव्हता आणि आता पाहिन पाक पोळी आणि गुळाचा पाक असतो पाक पोळी आणि काहीतरी चटणी वगैरे करेल आता सगळ्यांसाठी आणि मी स्वयंपाक करते तोपर्यंत जी आमची पूजा वगैरे आहे मी थोडीशी रांगोळी काढलेली आहे आणि मी सकाळपासून थोडी फार अशी शॉपिंग केलेली होती मी अंबरनेरला गेलेली होती रांगोळी पण नव्हती पांढरी रांगोळी संपलेली होती फुलं आणायचे होते नंतर इकडे तुम्हाला लक्ष्मी देवी दिसत असेल अगदी झाकून ठेवलेली आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी हिला ओपन करणार आहेत आम्ही कारण की नंतर मग जमलं नसतं आमचं घ्यायला जायचं म्हणून मग मी आजच घेऊन आलेली होती आणि ही माळ वगैरे ओळायची होती माळ पण मी आजच हे मणे पण घेतले तर ही सगळी जी शूटिंग आहे तर ती मी सगळी केलेली आहे आणि ती तुम्ही आता पहा मी आता स्वयंपाक करते आणि तुम्हाला सांगते मग मी कशी कशी शॉपिंग केली नंतर कशी कशी तयारी केली ते तर तुम्ही पुढचा व्हिडिओ कंटिन्युअसली पाहता आणि आता धनत्रयोदशीचा जो बाजार होता तो करायचा होता आणि मग मी दुपारीच सगळं लवकर आवरून अंबरनेरसाठी आली होती तालुक्याच्या ठिकाणी आणि बरंचसं एक दोन कामही होतं मला तर माळ ओळायची होती ही माळ माझी शाळेत जातानाच तुटलेली होती एक दोरा तिचा निघून गेलेला होता आणि मग त्याच्यामुळे ती घालणं थोडंसं रिस्की वाटत होतं आणि मग त्याच्यामुळे ती माळही ओळायची होती आणि घरी ओळायचं काही एवढं विशेष नाही पण मला तिची पॅकिंग जी आहे तर ती व्यवस्थित येत नाही आणि माझी बहीण जी आहे तर ती व्यवस्थित पॅकिंग करते पण तिलाही आता वेळ नसतो त्याच्यामुळे मी डायरेक्ट बाहेरूनच माळ गाठून आणते आणि लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मी पण घ्यायची होती आणि मग त्याच्यामुळे आम्ही आजच तो बाजार पण करून घ्यायचं ठरवलं आणि ही जी लक्ष्मी आहे तर हीच लक्ष्मी आम्ही घेतली होती आणि त्या दादांना सांगितलं होतं की पॅक करून ठेवा म्हणजे आम्ही पूर्ण बाजार झाला का मग घेऊन जाऊ कारण की ती गाडीवर फुटून गेली असते आणि तुम्ही पाहू शकतात असं रस्त्यांवर खूप छान पद्धतीने भाजीपाला नंतर पणत्या दिवे आकाशकंदी लाइटिंग नंतर लक्ष्मीपूजनाला लागण्यासाठी जो प्रसाद वगैरे लागतो तर हे सगळं तिथे अगदी रस्तोरस्ती आणि गल्लोगल्ली मिळत होतं तर म्हटलं चला एक शॉर्ट्स हा पण टाकून देऊ किंवा एक छोटीशी शूटिंग ही पण करून घेऊ की रस्त्यावर किती छान वस्तू मिळतात आणि आपल्याला बार्गेनिंग करायला पण ज्याला आवडत असेल त्याला ही रस्त्यावरची जी शॉपिंग आहे ती पण करायला नक्कीच आवडत असेल कारण की 20 रुपयाची वस्तू 18 रुपयात घेण्यात जे समाधान आहे ते मला वाटतं प्रत्येक लेडीजला चांगलंच आठवत असेल किंवा चांगलंच लक्षात येत असेल
तर आता आलेलो आहेत आम्ही रांगोळींच्या दुकानांमध्ये. तर रांगोळीच्या दुकानात रांगोळी पण नव्हती, त्याच्यामुळे रांगोळी घेतली. कलर बाकीचे होते माझ्याकडे, दोन तीन ठराविकच कलर नव्हते आणि पांढरी रांगोळी नव्हती, तर ती पण घ्यायची होती. आणि ह्या पट्ट्या घेतलेल्या आहेत मी दरवाजांना चिटकवायला, म्हणजे जो आपला उंबरठा असतो, तर उंबरठ्यात ह्या आधी पण चिपकवलेल्या होत्या मी, पण त्या थोड्या खराब झालेल्या होत्या आणि त्याच्यामुळे आता नवीन चिपकवायच्या होत्या. आणि एक एक वस्तू पाहते थोडंसं महाग वाटत होतं मला. हे असं वाटलं की 100 रुपयाला दोन आहेत, पण 100 रुपयाला एकच सेट होता, त्याच्यामुळे मी तो सेट काही घेतला नाही, पण एक दुसरा सेट घेतला आणि तो दाखवतेच मी तुम्हाला, मी लावलेला कसा आहे ते. आणि नंतर मग दुपारी भूक लागली होती, मग त्याच्यामुळे पूर्ण एक रगडा किंवा एक भेळ माझ्याकडनं पूर्ण संपत नाही. मी जेव्हाही जाते तेव्हाही हाफ रगडा किंवा हाफ हेच भेळ खात असते, कारण की पूर्ण संपत नाही आणि मग अर्ध वाया जातं त्याच्यामुळे. आणि आता झालेली आहे संध्याकाळ, तर संध्याकाळच्या वेळेस म्हटलं चला आता रांगोळी वगैरे सुरुवात करू परत, कारण की ओट्यावरची जी रांगोळी होती ती मी सकाळीच काढून ठेवलेली होती आणि ती बऱ्यापैकी चांगली असल्यामुळे संध्याकाळी ती रांगोळी काढायचं टेन्शन नव्हतं मला, पण घरात रांगोळी काढायचीच होती. आणि आता रांगोळी वगैरे काढून झालेली आहे, मुलांनी तोपर्यंत दिवे वगैरे लावले, कारण की संध्याकाळी बरंचसं काम वाढून जातो, म्हणतो आपण एकच काम आहे पण तसं नसतं. आणि आमच्या घरात दिवे किती लागतात हे तुम्ही पाहू शकतात. तर प्रत्येक हा जो मोठा ओटा आहे इथे अंगणात पायऱ्यांवर पूर्ण ओटा करूनच इथे 20 ते 25 दिवे आम्हाला लागून जातात. आणि ही होती माझी छोटीशी रांगोळी काढलेली धनत्रयोदशीची. आणि इकडे मागचा ओटा आहे, तर इकडे सकाळीच ही रांगोळी काढून ठेवलेली होती, त्याच्यामुळे ही पुसली गेलेली नव्हती, मग मला काही काढायचं टेन्शन नव्हतं, तीच रांगोळी मी राहू दिलेली होती. आणि दिवे वगैरे पण इकडे लावले गेलेले होते, इकडे पण तसंच असतं, इकडे पण 30-35 दिवे लागतातच आणि पूर्ण घरामध्ये लावायला पण 15-20 लागतात. आणि मग टेरेसवर लागतात, टेरेसवरचे दिवे पण मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे, ह्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच येतील. तर दारांजवळ पण अशा पद्धतीने पण त्या सजवलेल्या आहेत. धनत्रयोदशी असल्यामुळे इथे काही रांगोळ्या मी काढलेल्या नव्हत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला खूप वेळ पण झालेला होता अंबरनेरहून यायला, आणि पूर्ण तयारी करत करत वेळ झाला होता. जिन्यातही छान पद्धतीने अशा पणत्या शिवाणी दिदीने रचलेल्या होत्या, शिवाणीने आणि चिरायूने दोघांनी रचलेल्या होत्या त्या पणत्या. आणि आजच्या पणत्या लावण्यामध्ये त्यांचाच सहभाग होता जास्त करून, मी फक्त तेल वगैरे टाकून दिलेलं होतं. आणि हे जे स्वस्तिक आणि शुभ लाभचे कळस घेतलेले होते, तर हे ज्या दिवशी आणले त्या दिवशी लावायचं राहूनच गेलं, शेवटी हे दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लागले. तर असं होतं, आपण आणतो भरपूर किंवा करायचं भरपूर असतं, पण इतकं होऊन जातं की नंतर काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्या डोक्यातून निघून जातात. आणि मग मी हे डायनिंग टेबलवरच छान पद्धतीने यंत्रलक्ष्मी आहे तिथं, तर तिथेच लावून दिलेलं आहे. आणि आता धनत्रयोदशीची पूजा, तर छोटे छोटे मडके आहेत त्याच्यामध्ये सप्तधान्य भरलेलं आहे, त्याच्यामध्ये एकात कापूस आहे आणि धान्य आहे बाकीचं. आणि मग जी आपली पणती असते मातीची पणती, तीच लावण्याचं महत्त्व असतं आज, त्याच्यामुळे देवघरात पण आणि त्या चौरंगावर नंतर रांगोळीवर पण मी शक्यतोवर पणत्यास लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि शूटिंग थोडंसं लांबून घेतलेलं असल्यामुळे अगदी डिटेल पाटावर मी काय काय ठेवलेलं आहे ते कदाचित दिसणार नाही, पण मी तुम्हाला सांगूनच देते की छोटे मडके आहेत आणि त्याच्यात सगळं साहित्य ठेवलेलं आहे. आणि बस अशा पद्धतीने पूजा वगैरे झाली, नंतर मग मी स्वयंपाक करून घेतला आणि या लोकांचं मग चालू होतं फोटो सेशन वगैरे. शिवाणी दिदी शूटिंग करत होती त्याच्यामुळे ती जास्त फोटोमध्ये आलेली नाही आहे. नंतर मग मी स्वयंपाकघरात गेली आणि मग यांनी भरपूर असे फोटो काढून घेतले.
तुमचा व्हिडिओ माझा पाहिलाच असेल तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि तुम्ही तुमची धनत्रयोदशी कशी साजरी केली ते सुद्धा मला कमेंटद्वारे सांगा आणि मी साजरी केलेली धनत्रयोदशी तुम्हाला आवडली का अगदी छोटे छोटे शॉर्ट्स घेतलेले होते मुलांनी शूटिंग केलेली आहे आज दोघी मुलं आलेले असल्यामुळे पण त्यांनी धनत्रयोदशीला मी जे मडके वगैरे ठेवलेले होते तर ते कसे आलेले आहेत काय आलेले आहेत ते सुद्धा मला नक्की सांगा आणि जे मडके होते ते अगदी छोटे छोटे असल्यामुळे ते फुलांच्या रास मध्ये किंवा जे दिवे वगैरे लावलेले असतात त्याच्यात अगदी कमी प्रमाणात दिसतात पण झूम करून तुम्ही पाहू शकतात किंवा जर तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट सुद्धा काढून ठेवू शकतात की नेक्स्ट टाइम तुम्हाला अशा पद्धतीने मडक्यांमध्ये छान पद्धतीने सजावट कशी केली जाते आणि काय काय पदार्थ किंवा काय काय धान्य त्याच्यात टाकले जातात तर हे तुम्हाला बघायला मिळेल आणि माझ्या घरातली सजावट तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा नक्की सांगा मागच्या वर्षाची जी दिवाळी होती ती पूर्ण मी तुमच्यासोबत शेअर केलेली होती आणि थोडे मोठे मोठे पण ब्लॉग होते ते आजचे जर तवसुभारसचा जर ब्लॉग असेल तर तो अगदी छोटासा आहे आणि आजचा ब्लॉग पण माहित नाही केवढा होतो काय होतो आता मी जेव्हा एडिटिंग करेल तेव्हा तुम्हाला समजेलच कसा झालेला आहे किंवा तुमचा आतापर्यंत पाहुणे झालेला असेल तर प्लीज व्हिडिओ जो असतो तो स्किप करून पाहू नका अगदी छोटे छोटे जे शॉर्ट्स असतात किंवा छोट्या छोट्या ज्या शूटिंग असतं ते तुमच्याकडनं मिस होतं आणि त्याच्यामुळे मग व्हिडिओ अशा पद्धतीने अपूर्ण केलेला आहे तशा पद्धतीने अपूर्ण केलेला आहे असा गैरसमज तुमच्या मनात होऊ शकतो त्याच्यामुळे स्किप करून अजिबात पाहू नका व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि बाहेर तुम्हाला आवाज येत असेल ती सुद्धा झाली तर मी शूटिंग तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करते अशा पद्धतीची जी संस्कृती आहे तर ती खेड्यातच आहे शहरात तुम्हाला असं हे काहीच पाहायला मिळणार नाही कारण की आज आहे धनत्रयोदशी आणि ते जे बाहेरचे बुवा लोक आहेत तर ते मागायला आलेले आहेत तर त्यांचा एक धर्म असतो प्रत्येकाचा एक धर्म असतो आणि ते त्या त्या दिवशी तशा तशा पद्धतीने वागत असतात तर ते आज सुद्धा दिवाळी मागायला आलेले आहेत तर शक्य झालं तर मी तुम्हाला ती शूटिंग छोटीशी का असेल ना पण दाखवते आणि आजचा व्हिडिओ एवढाच होता घेऊन आलेली तर पुन्हा एकदा धनत्रयोदशीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा हॅपी दिवाळी आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तुम्हाला श्रद्धा स्वीट होम फॅमिलीचा जर हिस्सा बनायचा असेल आणि या कुटुंबामध्ये जर तुम्हाला खूप छान पद्धतीने तुमचा सहभाग नोंदवायचा असेल किंवा तुम्हाला आमचं कुटुंब प्रमुख किंवा कुटुंबामध्ये यायचं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून श्रद्धा स्वीट होमच्या फॅमिलीचा एक हिस्सा बना आणि तुमच्या छान गोड अशा कमेंट मला नक्कीच करून पाठवत जा तुमच्या कमेंट वाचल्याने मला एक खूप छान असा उत्साह येतो आणि नवीन व्हिडिओ बनवण्याची एक प्रेरणा येते तर चला आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि जर शॉर्ट्स थोडीशी टाकता आले तर मी टाकणारच आहे अजून तर अजून उद्याचा ब्लॉग घेऊन मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन उद्या तर काही दिवाळीचा दुसरा असा काही दिवस नाही पण दिवे वगैरे मी लावणारच आहे हे 6 दिवस दिवे नक्कीच लागतील तर चला मग पुन्हा भेटूया आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर ते पुन्हा एकदा सांगते कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.